नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर सुहास तुम्हा सर्वांचं लीडर आयएएस मध्ये स्वागत करतो। आज आपण राज्यशासनाच्या इयत्ता 6 बी विषय इतिहास धडा 10वा प्राचीन भारत सांस्कृतिक याच्याविषयी ऐकणार आहोत। यामध्ये आपण भाषा, साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाचे केंद्र, स्थापत्य आणि कला याच्याविषयी आपण आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार। चला तर मग 10.1 भाषा आणि साहित्य। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची परंपरा अखंड होती। संस्कृत, अर्धमागणी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे। संगम साहित्य, संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा। या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे। या साहित्यातील सिलप्प थीकरम आणि मनी मेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहे। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते। धार्मिक साहित्य, यामध्ये आगम ग्रंथ त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत। जैन आगम ग्रंथ अर्धमागणी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेली आहे। वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे। अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे। सिद्धसेन दिवाकराने सम्म ई सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला। विलम सुरींनी पौन चर्य या प्राकृत काव्यात रामकथा लिहिली आहे। पौन चर्य हरिभद्र सुरींचा समराईच कहा व उद्योतन सुरींचा कुव लय माला कहा, कुव लय माला कहा, कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत। माहित आहे का तुम्हाला, प्राचीन भारतापासून ते महाराष्ट्रपर्यंतच्या, उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रपर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते। प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो। प्रकृत म्हणजे नैसर्गिक, प्राकृत म्हणजे लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या। पैशाची, शौरसेनी, मागणी, महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते। महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली। अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठी सारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले। त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले जाते। अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या। त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत। पिटक म्हणजे पेटी, या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे। सुत्त पिटक, एक त्यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे। या वचनांना सुक्ते म्हणतात। विनय पिटक, येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे। यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे। अभिधम्म पिटक, यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे।
त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठ कथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या. त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीता सांगते. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या 4 ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. आद्य शंकराचार्य शास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला आहे. अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या 8 अध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. माहित आहे का तुम्हाला, अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिष्येचे प्रकार इत्यादी शासनविषयक बाबींचे सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्य, रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहे. महाभारत हे काव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. भाषा, साहित्य, कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमार संभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहे. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासव दत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाट्ये सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथा ही विख्यात आहे.